नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विशाल भगीरथ जाधव विस्क ॲग्रो कंपनी बँगलोर या कंपनीचा प्रतिनिधी आहे. आज रोजी आपण आलेलो आहे अशा भेंडीच्या प्लॉटवर की जी भेंडी चालू होऊन मार्चमध्ये चालू झालेली आहे. आज रोजी 3 ऑक्टोबर आहे, 3 ऑक्टोबरला पण ती भेंडी चालू आहे. तर इथले फलटण या इथं आपण आलेलो आहे. तर तुम्हाला शेतकऱ्याचं नियोजन कसं आहे की 8 महिने भेंडी ते कशी आज रोजी पण चालू आहे तुम्ही इथं बघू शकता. तर मी सर्वप्रथम शेतकऱ्याची ओळख करून देतो तुमच्या बरोबर. नमस्कार. नमस्कार. आपलं पूर्ण नाव सांगा. माझं नाव अण्णा शेखर भोईटे. गाव खुंदे, तालुका फलटण, जिल्हा सातारा. बरं, आपला मोबाईल नंबर सांगा. 97-65-64-1232. ही व्हरायटी कोणती लावली आपण? ही व्हरायटी बँगलोर कंपनीची, विस्क ॲग्रो कंपनीची शुभम. हे जे आपलं पाकिट आहे आपल्या हातामध्ये शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता ही शुभम व्हरायटी आहे. हिची त्यांनी लागवड केलेली आहे. हिची लागवड कधी केली सर तुम्ही? 20-22 जानेवारीला केली लागवड. 20 जानेवारीला 2023 या रोजी त्यांनी लागवड केलेली आहे. तर हा प्लॉट किती आहे आपला? हा 35 गुंठे प्लॉट आहे. 35 गुंठ्याला किती बेणं तुम्ही वापरलं? 3.5 किलो बेणं त्यांनी वापरलेलं आहे. तर आज रोजी 3 ऑक्टोबर 2023 तर कधी तोडा चालू झाला? सर्वसाधारण 45 दिवसामध्ये जवळपास 20-22 मार्चला सुरू झाला. मार्च मध्ये त्यांचा तोडा चालू झाला. तर मार्च मध्ये तोडा चालू झाल्यानंतर म्हणजे रोज तोडा करायची का दिवसाड करायची? रोज. जवळपास 2 महिने आम्ही रोज तोडा केला आणि माझंच भरपूर निघत असल्यामुळे रोज तोडल्याशिवाय पर्याय नव्हता आम्हाला. एप्रिल, मे आणि जून ते रोज तोडा करायचे. तर रोज तोड्याला साधारणतः किती माल निघायचा सरासरी? 150-200 आसपास माल निघत होतो. 150-200 नंतर तुम्ही जुलै पासून जे तोडे चालू केले ते दिवसाड चालू केले? दिवसाड चालू केले. हो. मग त्यावेळेस किती निघला माल? तरी 150 150 रेंजने कंटिन्युअस माल चालू आहे. आज रोजी तुम्ही भेंडीची कंडिशन बघू शकता. आणि महत्वाचं म्हणजे फुटवे आहेत बरोबर? हो आहेत ना. त्यांनी 3.5 किलो बेणं लावलेले 35 गुंठ्यात. तरी पण ह्या भेंडीला बघा, 1, 2, 3, 4, 5 फुटवे प्रत्येकाला आहेत. शेंडा पण तिचा चालू आहे, माल पण वरती चालू आहे. आणि तुम्ही बघू शकता की बाया अजून सुद्धा तोडतायत. 3 ऑक्टोबर रोजी आपली शुभम भेंडी तोडतायत. साधारणतः हिला प्रॉफिट किती निघाला सर? प्रॉफिट म्हणजे सर्वसाधारण 4.5 लाख पर्यंत म्हणजे उत्पन्न झालं आहे. त्यातून खर्च वजा करता खर्च 2.5 लाख झालेत. 2.5 लाख तर आम्हाला प्रॉफिट झाले. 2.5 लाख प्रॉफिट झाले. त्याचा तुमचा मेजर खर्च समजा खुरपणीला वगैरे जास्त गेलेला आहे? हा, तुरणीपेक्षा कसं आहे, खुरपणीला कसं मिक्सर मगायचं म्हणजे गवतही जास्त आले, मग खुरपणीला खेळ खुरपणीला आणि लेबरचं कॉस्ट पण असते त्याच्यात. आहे ना. बरोबर. पण तुम्ही समाधानी का शुभम लावलेली आहे? की समाधानी आहे. त्यात काय झालं आहेत खरंच आहे. बरं, याची क्वालिटी कशी निघते आज रोजी मार्केटला? मार्केटला म्हणजे हा माल पडून घेत नाही. पहिल्यांदा गेले कोण म्हणणार पण नाही की हा इतक्या दिवसाचा माल आहे म्हणून. इतक्या दिवसाचा माल आहे. बघा शेतकरी मित्रांनो, 8 महिने कंटिन्युअस भेंडी चालते आपली. आणि आज रोजी किती तोडे झालेत शेतकरी मित्रांनो? आज रोजी 120 तोडे झालेत. 120 तोडे झालेले शेतकरी मित्रांनो 3 ऑक्टोबर रोजी. तरी पण आपली भेंडी चालू आहे. आणि अजून किती अपेक्षित तुम्हाला? अपेक्षित काय म्हणजे आहेच असे, पण चालेल भरपूर. अजून महिनाभर तर आरामशीर चालायला पाहिजे. महिनाभर आरामशीर चालायला पाहिजे. अजून जर त्यांनी जर शेंडे जर खुडले तर कंटिन्युअस फुटवे तिला खालून चालू आहे. बघा तुम्ही हे ग्रीन जे फुटवे निघतायत खालून, हा जर शेंडा कट केला तर अजून सुद्धा तिला परत फुटवा येणारा दुबार तुम्ही इथं घेऊ शकता आणि तिला वर्षानुवर्ष चालू शकतात. अशी भेंडी आपली आहे विस्क ॲग्रोची संशोधित वान शुभम. तर इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगतात? बिंदास्त डोळे झाकून देऊ वापरावे. शेतकरी म्हणून सांगतोय, कंपनीचा म्हणजे एजंट म्हणून सांगत नाही. चांगली बी आहे. इथं आपले पिंटू शेठ कदम आलेले आहेत की ते एक्सपोर्टर आहेत, ते परदेशात वगैरे माल घालतात. तर तुमचा अनुभव कसा आहे? माझा अनुभव तर ह्या भेंडीला तोडच नाही. तोडच नाही बाजारमध्ये तोड नाही. कारण की आज बघा तुम्हीच बेणं दिलेलं आहे त्यांना शेतकऱ्यांना. तर ते आज रोजी बघा तुम्ही बेणं कधी दिलं? 20 जानेवारीला दिलंय. आज रोजी 3 ऑक्टोबर आहे. तर कंटिन्युअस माल चालू आहे तुमच्या समोर आहे सगळं. आणि एक्सपोर्टला माल टोटल जातोय. आज रोजी पण तोडणी चालू आहे. कंटिन्युअस एक्सपोर्टला माल चाललाय. तर इतर शेतकऱ्यांना मी हेच सांगेल की आपण विस्क ॲग्रोची शुभम लावा आणि भरघोस उत्पन्न मिळवा. ज्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भेंडी चालवायची आहे तर त्यांनी अवश्य शुभम ह्या वाहनाचा लागवड करून आपण बाजारामध्ये एक्सपोर्ट क्वालिटीची भेंडी जी शुभम आहे ती जास्तीत जास्त उत्पन्न देणारी आहे त्या भेंडीचं तुम्ही लागवड करावी. हीच सर्वांना नम्र विनंती. थँक्यू. नमस्कार.